सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी यमी महाजन सब्जेक्ट मैथमेटिक्स स्टैंडर्ड 6 लेक्चर नंबर 8 चैप्टर नंबर 6 टॉपिक नेम बार ग्राफ्स हा पाठ आपण आज शिकणार आहोत। बार ग्राफ्स लेट्स रिकॉल ऑब्जर्व द पिक्चर अलॉन्ग साइड हे चित्र बघा। टू विच स्पोर्ट्स इन दी इज दिस डाटा रिलेटेड हे चित्र कोणत्या खेळाविषयी संबंधित आहे। हे चित्र आपल्याला ओवर्स आणि रन्स याच्यावरून क्रिकेट या खेळाविषयी संबंधित समजते। हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल अस अबाउट या चित्रावरून आपल्याला काय काय माहिती मिळते। या चित्रावरून आपल्याला रन्स आणि ओवर्सची माहिती मिळते आणि कोणत्या देशाची इंडिया आणि श्रीलंका या दोन देशांची माहिती मिळते। व्हॉट शेप हॅज बीन यूज इन द पिक्चर टू रिप्रेझेंट रन्स कोणत्या प्रकारचा आकार रन्स दाखवण्यासाठी आपण इथे वापरलेला आहे। तर रेक्टेंगुलर आकार इथे वापरलेला आहे। तर वी हॅव सीन हाऊ टू मेक पिक्टोग्राफ फॉर गिवन न्यूमरिकल डाटा आपण मागील वर्षी पाचवीला पिक्टोग्राफ कसा बनवायचा न्यूमरिकल डाटा हे शिकलेलो आहे। When the scale is given, numerical information can be obtained by counting the pictures. तर जेव्हा आपल्याला स्केल दिलेली असेल तर त्याच्यावरून आपण चित्र मोजून आपण एखादी माहिती मिळवू शकतो। आता बघा इथे एक्झाम्पल पिक्टोग्राफ ऑफ टाईप्स अँड नंबर्स ऑफ व्हेकल्स इन टाऊन इज गिवन बिलो तर हा पिक्टोग्राफ दिलेला आहे खाली। तर टाईप्स आणि नंबर ऑफ व्हेकल्सनी इथं टेकिंग वन पिक्चर इक्वल टू 5 व्हेकल्स एक चित्र म्हणजे 5 व्हेकल्स आहे पकडायचे। राईट देअर नंबर इन द पिक्टोग्राफ तर किती नंबर लिहायचे बायसिकल 1 2 3 4 5 6 बायसिकल आहे किती बायसिकल आहे 6 म्हणजे 6 सायकली आहेत। तर एकूण नंबर किती झाले तर 1 सायकल म्हणजे 5 सायकली तर मग 6 आहेत 6 5 30 म्हणजे 30 सायकल झाल्या। इथे मोटरसायकल किती 1 2 3 4 5 म्हणजे 1 मोटरसायकल म्हणजे 5 मोटरसायकल म्हणजेच 25 मोटरसायकल झाल्या। 1 ॲटो रिक्षा म्हणजे 5 ॲटो रिक्षा म्हणजे इथं 5 आहे। बुलक कार्ट 1 2 3 तर 3 बुलक कार्ट आहे म्हणजे इथं 15 बुलक कार्ट आहे। इट कॅन टेक लाँग टाईम टू ड्रॉ पिक्चर्स कुड वी गिव सम डाटा विथआउट युझिंग पिक्चर्स आता आपण चित्र काढायला आपल्याला फार वेळ लागतो आणि चित्र काढणे नेहमीच शक्य नाही त्यामुळे आपण असा डाटा पिक्चर न काढता आपण एखादी माहिती अशी उपलब्ध लिहू शकतो का तर लिहू। तर आता इथं आहे लेट्स रिकॉल लर्न ग्राफ पेपर आता बघ ग्राफ पेपर म्हणजे काय असतं याची माहिती आपण घेऊ याला ग्राफ पेपर असं म्हणतात। ऑब्झर्व द ग्राफ पेपर शोन इयर देअर आर सम होल्ड बोल्ड अँड सम फेंट लाईन्स ऑन द इट त्यावर काही बोल्ड आणि काही फेंट आहे म्हणजे काही स्पष्ट आणि काही अस्पष्ट रेषा आहेत। द बोल्ड लाईन्स शो सर्टन बिग युनिट दिस युनिट इज डिवायडेड इन टू स्मॉलर युनिट्स विच आर शोन बाय द फेंट लाईन्स तर ह्या ज्या ठळक रेषा आहेत त्यातून काही युनिट्स तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही छोट्या रेषा आहेत बारीक अस्पष्ट त्यांनी छोटे छोटे युनिट्स तयार करण्यात आलेले आहेत। द ग्रीड फॉर्म बाय दीज लाईन्स मेक्स इट इझी टू सलेक्ट सुटेबल स्केल अँड ड्रॉ कॉलम्स ऑफ द पेपर वे हाईट तर हे सुटेबल स्केल आहे तर प्रॉपर हाईट नियर द लोअर एज ऑफ द पेपर हॉरिझॉन्टल लाईन इज ड्रॉन ॲज अ बेस नियर द लोअर एज ऑफ द पेपर म्हणजे या पेपरच्या लोअर एजजवळ एक हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे इट इज कॉल्ड एक्स ॲक्सिस ह्या लाईनला एक्स ॲक्सिस म्हणतात। अ लाईन परपेंडिक्युलर टू द एक्स इज ड्रॉन ऑन द लेफ्ट साईड ऑफ द पेपर दिस इज कॉल्ड वाय ॲक्सिस आता ही जी व्हर्टिकल लाईन येईल वाय ॲक्सिस असं म्हणतात। आता द आयटम्स अबाउट विच द ग्राफ इज टू बी ड्रॉन आर टेकन ऑन द एक्स ॲक्सिस
ज्याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे त्याला एक्स ॲक्सिसवर इथे नावं लिहितात. द नंबर रिलेटेड टू इच आयटम इज शोन अबो द व्हर्टिकल कॉलम. या नंबर आयटमशी रिलेटेड नंबर्स इथं लिहिले जातात व्हर्टिकल लाईनला. दिस कॉलम इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस ऑफ द अँड ऑफ द प्रॉपर हाईट अकॉर्डिंग टू द चुजन स्केल. नाऊ लेट अस कन्वर्ट द पिक्टोग्राफ शोन ऑन पेज 35 इंटू बार ग्राफ. इन द ग्राफ वी हॅव टू शो सर्टन व्हेकल अँड देअर नंबर विच आर 5, 15, 25 and 30. लेट अस टेक स्केल ऑफ 5 vehicles इक्वल टू 1 big unit. यू कॅन सी द फिनिश ग्राफ इन द फिगर अबो. तिथं व्हेकलची आपल्याला संख्या लिहायची आहे आणि इकडं व्हेकलची नावं लिहायची आहेत. आता बघा इथं प्रॅक्टिस सेट 18 दिलेला आहे. इथं नवीन ग्राफ दिलेला आहे आपल्याला. हा नवीन ग्राफवरून काही प्रश्नांची उत्तर सांगायची आपल्याला. दिस बार ग्राफ शोज द मॅक्झिमम टेम्परेचर इन डिग्रीज सेल्सियस टू डिफरंट सिटीज ऑन सर्टन डे इन फेब्रुवारी. ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. तर इथं वेगवेगळ्या शहरातील ग्राफ दाखवलेला फेब्रुवारी महिन्याचा आणि ऑब्झर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन. कोणता डाटा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनवर दाखवलेला आहे. तर हॉरिझॉन्टल लाईनवर सिटीची नावं दिलेली आहेत. नेम ऑफ द सिटीज आणि इकडं टेम्परेचर दिलेलं आहे किती आहे तर डिग्री सेल्सियसमध्ये. विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. सगळ्यात जास्त टेम्परेचर कोणाचं आहे तर चंद्रपूर या सिटीचं हायेस्ट टेम्परेचर आहे. विच सिटीज हॅज इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. तर इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर कोणाचं आहे. पुणे आणि नाशिक या दोन सिटीचं इक्वल टेम्परेचर आहे. विच सिटीज हॅड मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 degrees. तर 30 degrees टेम्परेचर कोणाचं आहे जास्तीत जास्त. तर पुण्याचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पचगणी अँड चंद्रपूर. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पाचगणी अँड पाचगणी चंद्रपूर यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर बघा पाचगणीचं आहे 25 आणि चंद्रपूरचं आहे 35. त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे 10 degrees centigrade डिफरन्स आहे. आता बघा तर आपण इथं हे प्रॉब्लेम सॉल्व केलेलं आहे. ह्याचं ते आन्सर इथं फक्त दिलेले आहेत याच्यामध्ये. की द टेम्परेचर ऑफ द सिटी शोन इन द व्हर्टिकल लाईन. नेम्स ऑफ द सिटीज आर शोन ऑन द हॉरिझॉन्टल लाईन. चंद्रपूर हॅज द हायेस्ट टेम्परेचर. सिटीज हॅविंग इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर वियर पाचगणी अँड माथेरान 25 degrees. पुणे अँड नाशिक 30 degrees. पुणे अँड नाशिक हॅड मॅक्झिमम टेम्परेचर 30 degrees. द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पाचगणी वॉज 25 degrees centigrade. द मॅक्झिमम टेम्परेचर चंद्रपूर वॉज 35 degrees centigrade. द डिफरन्स इन द टेम्परेचर ऑफ दीज टू सिटीज वॉज 35 degrees centigrade. 20 - 25 degrees equal 10 degrees centigrade. ड्रॉइंग अ बार ग्राफ. लेट अस टेक अन एक्झाम्पल टू सी हाऊ द गिवन डाटा इज शोन ॲज अ बार ग्राफ. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लांट इन नर्सरी इज गिवन हिअर शो इट इन बार ग्राफ. तर नर्सरी विषयीची म्हणजेच
इथं माहिती दिलेली आहे ती आपल्याला बायोग्राफमध्ये दाखवायची. बघा, नेम ऑफ द प्लांट दिलं मोगरा, जाई, हिबिस्कस आणि क्रिसेंथमम. तर नंबर ऑफ प्लांट्स दिले मोगरा 70 आहे, जाई 50 आहे, हिबिस्कस 45 आहे, क्रिसेंथमम 80 आहे. टेक अ बायोग्राफ, क्राफ पेपर, एक क्राफ पेपर घ्या. इन द सेंटर राईट द टायटल, टाईप्स अँड नायम नंबर ऑफ प्लांट्स. तर ग्राफ पेपरच्या मध्यभागी त्याचं टायटल लिहा. ड्रॉ द एक्स अँड वाय ॲक्सिस, द मार्क ओ देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. राईट द नेम्स ऑफ प्लांट्स ऑन एक्स ॲक्सिस ॲट इक्वल डिस्टन्सेस. तर प्लांट्सची नावं लिहा एक्स ॲक्सिस ऑट इक्वल डिस्टन्सवर. द नंबर ऑफ प्लांट्स इज डिव्हिजिबल बाय 5, सो टेक द स्केल 0.5 सेंटीमीटर इक्वल टू 5 प्लांट्स, दॅट इज 1 सेंटीमीटर इक्वल 10 प्लांट्स ऑन द वाय ॲक्सिस ॲज इट कॅन बी इझिली शोन ऑन द ग्राफ पेपर. तर नंबर ऑफ प्लांट इज डिव्हिजिबल बाय 5, म्हणजे जे नंबर ऑफ प्लांट आहे ते 5 ने डिवाईड केला. तर आपण स्केल 0.5 सेंटीमीटर इक्वल 5 प्लांट अशी स्केल घ्या, 1 सेंटीमीटर इक्वल 10 प्लांट्स अशी घ्या वाय ॲक्सिसवर आणि ग्राफ पेपर. राईट द स्केल इन द टॅप राईट हँड कॉर्नर. टॉप राईट हँड म्हणजे ग्राफ पेपरच्या टॉप साईडला इथं स्केल लिहा. ड्रॉ बार ऑफ द अप्रोप्रिएट हाईट अबोव द नेम ऑफ ईच प्लांट ऑन द एक्स ॲक्सिस. अप्रोप्रिएट हाईटचा हे घ्या. आणि नेम ऑफ द प्लांट आणि एक्स ॲक्सिसवर लिहा. तर बघा इथे बायोग्राफ तयार केलेला आहे, मोगरा, जाई, हिबिस्कस आणि क्रिसॅन्थेमम. आणि इकडं त्याची संख्या लिहिलेली 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. आणि इथं त्याचा स्केल लिहिलेला आहे 1 वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर 10 प्लांट्स, टाईप्स ऑफ नंबर अँड नंबर्स ऑफ प्लांट्स इथं नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारे बायोग्राफ आपल्याला तयार करायचा आहे. फॉर द सेम एक्झाम्पल अबो ड्रॉ ग्राफ टेकिंग डिफरंट स्केल्स ऑन वाय ॲक्सिस. फॉर एक्झाम्पल 1 सेंटीमीटर टू 5 सेंटीमीटर प्लांट्स, कम्पेअर इट विथ द ग्राफ पेपर. अशा प्रकारचा ग्राफ पेपर तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार करायचा आहे आणि तो एका ग्राफ पेपरवर काढायचा आहे. आता नाऊ आय नो आपण याच्यावरून काय शिकलो, एव्हरी बार इज इन द ग्राफ शुड बी ऑफ इक्वल विथ. तर जो बार आहे, जो स्तंभ आहे, ज्याला आपण स्तंभालेख म्हणतो, कारण त्याच्यामध्ये जो स्तंभ आहे, जो बार आहे, तर तो इक्वल विथचा पाहिजे. द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजस्टंट बार शुड बी इक्वल. तर कोणत्याही बारमधलं जे डिस्टन्स आहे ते इक्वल पाहिजे. ऑल बार शुड बी ऑफ अप्रोप्रिएट हाईट, जे ऑल बार्स आहेत ते अप्रोप्रिएट हाईटचे पाहिजे. माय फ्रेंड मॅथ्स इन न्यूजपेपर्स इन पिरियॉडिकल्स. तर कलेक्ट बार ग्राफ फ्रॉम न्यूजपेपर अँड पिरियॉडिकल्स शोविंग व्हरायटी ऑफ डाटा. तर बार ग्राफ्स कलेक्ट करायचे न्यूजपेपर आणि पिरियॉडिकल्स शोविंग व्हरायटी ऑफ डाटामध्ये. आणि तर साप्ताहिकामध्ये आणि न्यूजपेपरचे बार ग्राफ तयार करा आणि ते वहीमध्ये चिटकवा. आता बघा आपण प्रॅक्टिस सेट 19 शिकणार आहोत, त्याच्यामध्ये बायोग्राफ काढायला दिलं. बघा, द नेम ऑफ द हेड्स ऑफ सम फॅमिलीज इन विलेज अँड क्वांटिटी ऑफ ड्रिंकिंग वॉटर देअर फॅमिली कन्झ्युम्स द इन वन डे आर गिवन बिलो. ड्रॉ अ बायोग्राफ ऑफ दिस डाटा. म्हणजे फॅमिलीचे नावं दिलेली आहेत की घरामधले कोणती व्यक्ती किती पाणी पिते, किती पाणी वापरते, तर त्याचा बायोग्राफ आपल्याला काढायचा आहे. बघा, नेम दिले रमेश 30 लिटर्स वापरतो, शोभा 60 लिटर, आयुब 40 लिटर्स, जुली 50 लिटर्स अँड राहुल 55 लिटर्स. तर अशा प्रकारे ही आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. हा बायोग्राफ दिलेला आहे, रमेश, शोभा, आयुष, जुली आणि राहुल. तर यांचा जर बायोग्राफ काढला आपण, तर इथे आपल्याला या साईडला वाय ॲक्सिसवर त्याचे किती पाणी वापरतात ते दिलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसवर किती लोकांनी कोणकोणत्या वापरलं पाणी त्याची संख्या दिली. इथे आपण बायोग्राफ काढलेले आहेत, ही माहिती इथे दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही एक घरी स्वतः बायोग्राफ काढायचा आहे. आणि इथं स्केल दिली वाय ॲक्सिस बरोबर 1 सेंटीमीटर इक्वल 10 लिटर्स ऑफ वॉटर. इथं नाव दिलं आहे बायोग्राफचं, फॅमिली अँड द क्वांटिटी ऑफ द वॉटर ऑर ना वॉटर कन्झ्युम्स.
तर अशा प्रकारे इथं माहिती दिली, अशा प्रकारचाच बार ग्राफ तुम्ही हा पूर्ण तयार करायचा आहे आणि हा बार ग्राफ तयार करून व तुमच्या आलेख बार ग्राफ पेपरवर काढायचा आहे. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे, द नेम्स अँड द नंबर्स ऑफ ॲनिमल्स इन सर्टन झू आर गिवन बिलो, यूज द डिटेल्स माय बार ग्राफ. तर ॲनिमल्सची नावं दिली आणि त्यांची नंबर दिले की झूमध्ये म्हणजे एका प्राणी संग्रहालयामध्ये किती प्राणी आहेत, कोणकोणते, त्याची संख्या दिलेली आहे, त्याच्यावर बार ग्राफ काढायचा आहे. डिअर हरिण आहे 20, टायगर वाघ आहे 4, मंकी माकडा आहेत 12, रॅबिट ससे आहे 16 आणि पिकॉक मोर आहे 8. तर अशा प्रकारे इथं संख्या दिलेली आहेत. तर डिअर, टायगर, मंकी, रॅबिट आणि पिकॉक, तर यांची संख्या दिलेली आहे इथं, हे इथं बार ग्राफ काढलेले आहेत. आता बघा पुढं, द टेबल बिलो गिव्ज द नंबर ऑफ स्टुडंट हू टूक पार्ट इन द वरियस आयटम्स ऑफ द टॅलेंट शो ॲज पार्ट ऑफ द ॲन्युअल स्कूल गॅदरिंग, मेक अ बार ग्राफ टू शो दिस डाटा. तर आपल्याला गॅदरिंगसाठी विद्यार्थी संख्या दिलेली आहे, त्याचा बार ग्राफ काढायचा आहे. ड्रामासाठी 24 मुलं आहे, स्टुडंट आहेत. डान्ससाठी 40 आहे. होकल मेस्टर्स 16 आहे. इन्स्ट्रुमेंट म्युझिकसाठी 8 आहे आणि वन ॲक्ट प्लेसाठी 4 आहे. तर अशा प्रकारे इथं आपल्याला बार ग्राफ काढायचा आहे आणि अशा प्रकारे इथं वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. इथं स्टुडंट कोणते इथं इथं प्रोग्रामची नावं लिहायची आहेत एक वाय ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ स्टुडंट्स लिहायची संख्या याचं प्रपोर्शन लिहायचं आहे. तर अशा प्रकारे इथं बार ग्राफ तयार केलेला आहे. या प्रकारेच तुम्ही बार ग्राफ काढायचं. इथं स्केल दिलेली आहे, वाय ॲक्सिस इक्वल टू 1 cm² स्टुडंट्स. तर अशा प्रकारे बार ग्राफ काढून तो ग्राफ पेपरवर काढायचा आहे. आता पुढचा आहे 4th नंबरचा बार ग्राफ दिलेला आहे, द नंबर ऑफ कस्टमर्स हू गेव टू ज्यूस सेंटर ड्युरिंग 1 week इज गिवन इन टेबल बिलो, मेक 2 different बार ग्राफ्स टू शो दिस डाटा. तर एका ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस पिण्यासाठी आलेल्या कस्टमरची संख्या दिलेली, ऑरेंज ज्यूस पिण्यासाठी 50 आले, 50 आले, पायनॅपलसाठी 30 आले, ॲपलसाठी 25 आले, मँगो ज्यूस पिण्यासाठी 65 आले, पोम ग्रॅनेटसाठी 10 आले. तर याचा बार ग्राफ काढायचा. इकडं ज्यूसची संख्या ज्यूसचे नावं लिहायची, इकडं किती नंबर्स किती कस्टमर आले ती संख्या लिहायची, इथं स्केल लिहायची वाय ॲक्सिस बरोबर किती, आणि अशा प्रकारे हा बार ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि ग्राफ पेपरवर हा ग्राफ ड्रॉ करा. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलं आहे, तर याच्यामध्ये वाय ॲक्सिस 10 कस्टमर घेतलेत आणि इथं खाली ज्यूसची संख्या ज्यूसचे नावं लिहिले, इकडं ज्यूस पिणाऱ्यांची संख्या लिहिली आणि अशा प्रकारे बार ग्राफ तयार केलेला आहे. आता 5 बघा, स्टुडंट प्लांटेड ट्रीज इन 5 विलेज ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट, मेक अ बार ग्राफ ऑफ दिस डाटा. तर स्टुडंटने नंबर ऑफ प्लांटेड फाय नेम ऑफ प्लेस, दुधगावला 500 झाडं लावली, बागनीला 350 लावली, समडोलीला 600 लावली आणि अक्षतला आष्टाला 420 लावली आणि कौथेपिरनला 540 झाडे लावली. ते यांचा इथं आपल्याला बार ग्राफ तयार करायचा आहे. तर खाली इथं गावांची नावं लिहायची, सांगली डिस्ट्रिक्टमधल्या विलेजची नावं लिहायची, इथं विलेजची नावं लिहून घ्या आणि इकडं किती झाडं लावली त्यांची संख्या आपल्याला रेशो काढायचा. इथं एक स्केल दिलेलं बघा, वाय ॲक्सिस 1 cm² 100 ट्रीज, म्हणजे 1 cm 100, 200, 300, 400, 500, 600, 700 ट्रीजपर्यंत इथे लिहायचं आहे
आणि अशा प्रकारे इथं बारग्राफ ड्रॉ करायचा आहे. हा बारग्राफ तुम्ही ग्राफ पेपरवर ड्रॉ करा आणि अशा प्रकारे हा ग्राफ तयार होईल. आता त्याच्यानंतर पुढचा एक्झाम्पल बघा 6 नंबरचा. यशवंत गिव्ज डिफरंट अमाऊंट्स ऑफ टाईम ॲज शोन बिलो टू डिफरंट एक्सरसाइजेस द डज ड्युरिंग द वीक. ड्रॉ अ बारग्राफ टू शो द डिटेल्स ऑफ देअर शेड्यूल यूजिंग अँड अप्रोप्रिएट स्केल. तर यशवंत हा वेगवेगळ्या प्रकारचे आठवड्यामध्ये एक्सरसाइज करतो, त्यासाठी किती वेळ देतो ते इथं दिलेलं आहे. यशवंतचा वेळ दिलेला आहे तर ते त्याच्यावरून आपल्याला बारग्राफ काढायचा आहे. टाईप इथं रनिंगसाठी तो 35 मिनिट देतो, योगासनासाठी 50 मिनिट देतो, सायकलिंगसाठी 1 आवर 10 मिनिट देतो आणि माउंटेनिअरिंगसाठी 1.5 आवर्स देतो आणि बॅडमिंटनसाठी 45 मिनिट देतो. तर इथं आपल्याला 1 आवर 10 मिनिट्स म्हणजे 70 मिनिट्स, 1.5 आवर म्हणजे 90 मिनिट्स, द नंबर ऑफ डेनोटिंग टाईम आर 35.50 60, तर अशा प्रकारे 90 अँड 45.40, सो दॅट अप्रोप्रिएट स्केल ऑन द वाय एक्सिस 1 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे इथं स्केल लिहिलेले आहेत. तर बघा इथं एक्स ॲक्सिसवर आपल्याला एक्सरसाइजचे नावं लिहायचे आहेत आणि वाय ॲक्सिसवर आपल्याला स्केल लिहायची 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिनिट्स. तर या स्केलनुसार इतर नंबरिंग लिहायची वरती आणि त्याच्यावर लिहायचं आहे की किती टाईम लागला आपल्याला एक्सरसाइज करायला, किती वेळ दिलेला आहे. तर यानुसार आपण इथं बारग्राफ काढून घ्यायचा आहे आणि हा बारग्राफ तुम्ही ग्राफ पेपरवर काढायचा आहे. आणि हा ग्राफ पेपरवर हा बारग्राफ काढून घ्या आणि अशा प्रकारे बारग्राफ तयार होईल, त्यावरून आपल्याला कोणती माहिती पटकन कळेल. आता बघा, राईट द नेम्स ऑफ फोर युअर क्लासमेट बिसाइड इच नेम, राईट हिज हर वेट इन किलोग्राम्स, एंटर दिस डाटा इन टेबल लाईक द अबो अँड मेक अ बारग्राफ. तर राईट द नेम्स ऑफ फोर ऑफ युअर क्लासमेट, तर तुमच्या वर्गातल्या 4 मुलांची नावं लिहायची, त्यांचं वजन किलोग्राममध्ये लिहायचं आहे अँड त्यांचा बारग्राफ तयार करायचा आहे. आय सी टूल्स ऑर लिंक्स, सेवरल डिफरंट टाईप्स ऑफ ग्राफ्स आर यूज टू प्रेझेंट न्यूमरिकल डाटा. तर अशा प्रकारचा हा बारग्राफ तुम्ही तयार करा आणि तो ड्रॉ करा ग्राफ पेपरवर. आता आय सी टी टूल्सचा वापर करायचा आहे आपल्याला कम्प्युटरच्या मदतीने. सेवरल डिफरंट टाईप्स ऑफ ग्राफ्स आर यूज टू प्रेझेंट न्यूमरिकल डाटा, विविध प्रकारचे ग्राफ आपण न्यूमरिकल डाटा दाखवण्यासाठी वापरले जातात. आस्क युअर टीचर फॉर हेल्प टू ऑब्झर्व ग्राफ इन MS Excel PPT. तर एक्सेल अँड PPT मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ ड्रॉ करू शकतो, त्याची प्रॅक्टिस करायची आहे कम्प्युटरमध्ये, कम्प्युटर संगणकाच्या मदतीने आणि ग्राफ ड्रॉ करायचे आहेत. तर इथे हा बारग्राफ चॅप्टर संपलेला आहे. तर या पुढील चॅप्टर जो आहे, या पुढील लेक्चर नंबर 9 आहे, त्यावर टॉपिक चॅप्टर नंबर 7 टॉपिक नेम सिमेट्री हा चॅप्टर आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला सिमेट्रीचे शिकायला मिळेल. तर तो चॅप्टर आपण पुढील लेक्चरमध्ये नंबर 9 शिकणार आहोत. थँक्यू, हॅव अ गुड डे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल SPSPM सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करायला सांगा. हां, तर बेल आयकनवर दाबा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ गुड डे.